नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत काबील फ्लेम क्राफ्टच्या या राकेश रोशन निर्मित आणि संजय गुप्ता दिग्दर्शित प्रोमोजवरनं आपल्याला चित्रपटाच्या थीमची कल्पना आली होतीच काय आहे थीम तर दृष्टीन दाम्पत्य आहे आणि त्याच्यामध्ये पत्नीवर जो अन्याय होतो त्या अन्यायाचा बदला हा दृष्टीन नायक कशा पद्धतीने घेतो याचीही गोष्ट पूर्वार्धामध्ये प्रेमकथा आहे आणि उत्तरार्धामध्ये सुडकथा आहे आता दृष्टीनायक सूड कसा उगवणार तर त्याला कान आणि नाक ह्या इंद्रियांचा अगदी योग्य प्रकारे वापर करता येतो त्याचप्रमाणे त्याच्याकडे अजून एक कला आहे ती म्हणजे तो चांगला डबिंग आर्टिस्ट आहे आणि त्या त्याच्या डबिंग आर्टिस्टच्या कशा पद्धतीने या सुडाच्या प्रवासामध्ये उपयोग करून घेतला आहे हा या चित्रपटाचा उत्तरार्ध आहे संजय मासूमच्या संवादाने चित्रपटामध्ये जान आणली आहे परंतु तरीसुद्धा आहे ना चित्रपट पाहताना सतत सत असं जाणवतं की अरे ही तर नेहमीचीच गोष्ट आहे अरे ही तर नेहमीचीच सुडकत आहे नाविन्य असं काय आहे चित्रपटामध्ये नाविन्य जर असेल ना तर ऋतिक रोशनची अप्रतिम अदाकारी तुम्ही बघा तो प्रत्येक चित्रपटामध्ये आपल्याला वेगळा दिसतो म्हणजे फार पूर्वी आपण कोहना प्यारे कोईमिलगाममध्ये त्याला पाहिला मध्ये क्रिशमध्ये पाहिला क्रिष्टूमध्ये पाहिला अलीकडे आपण मोहनदोजमध्ये पाहिला तत्पूर्वी जोदागबरमध्ये पाहिला परत ह्या चित्रपटामध्ये प्रत्येक चित्रपटामध्ये वेगळं दिसणं ही ऋतिक रोशनची खासियत या चित्रपटाचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे यामी गोत मी दिसली आहे छान अभिनयाच्या बाबतीत तिला अजून खूप प्रगती करावी लागेल रोनित राय रोहित राय आहेतच गिरीश कुलकर्णीला याच्यामध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका मिळालेली आहे मला असं वाटतं की तर गिरीश कुलकर्णी दंगलनंतर पुन्हा हा सिनेमा असा एक, -एक सिनेमा करत हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपली वाटचाल वाढवतो आहे उर्सवाशी राऊतेलावर यारानामधलं गाणं आहे ती दिसली छान डान्स तिने अगदी जोरदार केलेला आहे चित्रपट गीत संगीतामध्ये फक्त मय हे गाणं चांगलं आहे राजेश रोशनकडनं तर यापेक्षा चांगल्या संगीताची आपल्याला अपेक्षा असते त्याचा प्रवाससुद्धा असा यशस्वीच आहे कमी चित्रपट करतो परंतु गाणी त्याची गाजतात या चित्रपटामध्ये मोजिक स्कोअर थोडासा वीक राहिलेला आहे चित्रपट आटोपशीर आहे एकशे एकोणचाळीस मिनटाच्या चित्रपटामध्ये फारसा फापट पसरा नाही आहे उत्तरार्ध मात्र आपल्याला चांगला बांधून ठेवतो चित्रपटाची खरी ताकद हीच आहे तरीसुद्धा चित्रपट हा फार वरच्या टप्प्यात जात नाही किंवा फार चांगली उंची गाठू शकत नाही याचं आश्चर्य वाटतं आणि वाईट आहे कारण संजय गुप्ताकडे दिग्दर्शनाचा वीस वर्षाचा अनुभव आहे राकेश रोशन हा एक जबरदस्त असा मोठा निर्माता आहे असं असतानासुद्धा एक साधारण एक मध्यम बजेटचा सिनेमा आपल्यासमोर आलेला आहे या चित्रपटाला तीन स्टार